शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। बोलो भारत माता की जय। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टी जय हो। भारतीय जनता पार्टी जय हो। भारत माता की जय। भारत माता की जय। राम भाऊ तुम आगे बढ़ो। अक्रमबाद विकासाभिमुख नेतृत्व आरोग्य दूत अशी ओळख असणारे रामभाऊ सातपुते यांना आज भारतीय जनता पार्टी सोलापूरची उमेदवारी जाहीर झाली आहे। आमच्या युवकांमध्ये प्रचंड आनंद आहे। भविष्यामध्ये सोलापूरचा विकास आणखीन गतीने व्हावा आणि सोलापूरमध्ये ज्या अडचणी आता आहेत त्या पूर्णपणे मार्गी लागाव्यात यासाठी रामभाऊंसारखा चेहरा आज सोलापूरला मिळाला आहे। आमच्या युवकांमध्ये एक आनंदाची लाट आहे। आजपर्यंतच्या सर्व निवडणुकांमधल्या रेकॉर्ड ब्रेक मताने रामभाऊ विजय होतील हा आम्हाला आज आत्मविश्वास आहे। आज सोलापूरची जनता खऱ्या अर्थानं एका विकासाभिमुख चेहरा त्यांना मिळाला आहे, त्याबद्दल आम्ही भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचं आम्ही अभिनंदन करतो। धन्यवाद। आज खऱ्या अर्थाने असं म्हणता येईल की सामान्य गोरगरिबांची जी ही आहे काय म्हणतात अडचणी जाणून घेणारा एक आमदार आज आमच्या सोलापूर लोकसभेसाठी त्यांची निवड झालेली आहे। आपण पाहत आलेलो आहे की विधानसभेमध्ये ते वेगवेगळ्या विषयांवरती अत्यंत आक्रमकपणे मग ते भाजप सरकारमधले आमदार असतानासुद्धा सरकारलासुद्धा ते धारेवर धरतायत आणि सामान्यांच्या प्रश्नांची त्यांना खूप मोठी जाण आहे। शेतकऱ्यांसाठी त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे। दूध उत्पादक असतील म्हणजे गोरगरीब जे आज गोरगरीब रुग्ण असतील त्यांच्यासाठी म्हणून मोफत उपचार अगदी पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये ते मोफतमध्ये करून देत आहेत अशी अनेक कामे आपल्याला सांगता येतील आणि खऱ्या अर्थाने आज सोलापूरला एक युवा तरुण आक्रमक चेहरा मिळालेला आहे आणि तो लोकसभेत सोलापूरच्या प्रश्नांची जाण असणारा हा नेता आहे असं ह्या संपूर्ण तरुणाईला वाटतंय आणि इथं जमलेली जी सगळी तरुण मंडळी आहेत ती फक्त पक्षाची कार्यकर्ते आहेत असं नाही आहे तर संबंध म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातली ही तरुण मंडळी आहेत ज्यांचा कुठल्या पक्षाशी पण संबंध नाही आहेत पण त्यांचीसुद्धा मागणी होती की आदरणीय रामभाऊंना इथून सोलापूर लोकसभेतून उमेदवारी मिळावी आणि सोलापूरच्या जे काही प्रश्न बाकी आहेत त्यांचा निपटारा व्हावा अशी सगळ्या सामान्य तरुणांची जनभावना होती। जय श्रीराम। जय श्रीराम। तोड कामगाराचा मुलगा आज आमदार झालेला होता आता सोलापूरचा खासदार होणार आहे। मुळात जे प्रश्न आहेत शिक्षण बेरोजगारी पाणी हे तिन्हीच्या तिन्ही प्रश्न सोडवण्याची कपॅसिटी ज्या उमेदवारामध्ये त्या उमेदवाराला आज तिकीट मिळालेलं आहे। सोलापुरातलं वाढतं स्थलांतर जे होतं युवकांचं ते या दृष्टिकोनातनं थांबणार आहे। मूळ सोलापूरकर पुन्हा एकदा सोलापूरकर सोलापूरमध्ये परत येण्याचं एक संधी रामभाऊ सातपुतेंच्या माध्यमातून आज भारतीय जनता पक्षाने सोलापूरकरांना दिली त्याबद्दल समस्त सोलापूरकरांकडून मी भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो आणि यावेळेसचा लीड असेल नक्कीच किंगला। धन्यवाद।